संगमनेर तालुक्याच्या पठार भागामधील पिंपळगाव देपा येथील उपसरपंच प्रदीप गौराम गुंड यांचा विजेचा धक्का लागून अपघाती मृत्यू झाला. शुक्रवारी 15 जुलै रोजी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या घरी जाऊन कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. याप्रसंगी ज्येष्ठ नेते बाजीराव पाटील खेमनर, मार्केट कमिटीचे सभापती शंकरराव खेमनर, तसेच महिला बालकल्याण सभापती सौ मीराताई शेटे, जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे, पंचायत समिती सदस्य किरण मिंडे, विजू शेठ रहाणे, जयराम ढेरंगे, सचिन खेमनर आदींसह सरपंच आणि ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते. शावित शेख, सी 24 तास, संगमनेर.